सर्व लहान मुलांना एक दिवस तरी प्रतिनिधी बनण्याची संधी मिळाली. प्रतिनिधींचे काम काय असते हे आम्ही 2 दिवसात अनुभवलेलं आहे. सकाळतर्फे न्यूजपेपर इन एज्युकेशन अर्थात NI हा उपक्रम राबवला जातो आणि दरवर्षी बालदिनाच्या निमित्ताने म्हणजे 14 नोव्हेंबरला आपण मुलांना अतिथी संपादक करून एक विशेष अंक काढत असतो. ह्यावर्षी आपण तसाच उपक्रम राबवतो आहोत. मागे तुम्ही जी मुलं पाहतात ती तो अंक तयार करणार आहेत. ह्या अंकाचं वैशिष्ट्य असे की ह्यावेळेस आपण त्यांना पुण्यामध्ये जो प्रकल्प सुरू झाला आहे मेट्रोचा तो विषय दिला आहे. मुलांनी त्या मेट्रो संदर्भात भरपूर अभ्यास केला. आपण त्यांना मेट्रोच्या PRLचं प्रेझेंटेशनही दाखवलं आणि ते सगळं एकत्रित करून त्यांनी स्वतःच्या स्टोरीज तयार केल्या आहेत, स्वतःच्या बातम्या तयार केल्या आहेत, लेख तयार केले आहेत, मनोगत तयार केले आहेत आणि आता ती मुलं टुडेचा जो 14 नोव्हेंबरचा अंक आहे तो लावत आहेत आणि आपण पाहू की तो मुलांनी केलेला अंक एक वेगळेपण सकाळी येण्याचं ठरल. जेव्हा मी सकाळच्या ऑफिसमध्ये पहिल्यांदा आले त्यावेळेस थोडी भीती वाटली, म्हणजे काय असेल, कसं असेल, काय प्रश्न विचारतील असे खूप मनात विचार चालू होते. पण जसं मी इथे आले, सम्राट सर, विशाल सर, परत महेश सर यांच्याशी संवाद केला तसं माझी भीती पळून गेली. म्हणजे नक्की काय करायचं आहे, कसं बोलायचं आहे, त्यात ते वर्तमानपत्रात बातम्या कशा छापतात ते सगळी माहिती म्हणजे आम्हाला इथे येऊन मिळाली. बातमी कशी तयार करायची ते कळलं. तर एकंदरीतच आमचा इथला अनुभव खूपच छान होता. सकाळमध्ये आलो तेव्हा एक छोटीशी भीती होती, पण सगळ्या सरांसोबत जेव्हा संवाद साजला जसं मन मोकळं झालं. तेव्हा त्यांनी आम्हाला शिकवलं मेट्रो म्हणजे काय, मेट्रोचे काय असतं, मेट्रोचे युजफुल थिंग्स काय असतात. हा एक्सपिरियन्स मला पुन्हा माझ्या लाईफमध्ये कधी मिळणार मला माहीत नाही, पण आत्ता मिळाला. मला खूप आनंद वाटले या एक्सपिरियन्सनी. सर्व लहान मुलांना एक दिवस तरी प्रतिनिधी बनण्याची संधी मिळाली. ही जी संधी आहे ती पुन्हा कधी मिळणार नाहीच आहे. पण प्रतिनिधींचे काम काय असते हे आम्ही 2 दिवसात अनुभवलेलं आहे. पहिल्यांदा सकाळच्या ऑफिसमध्ये आले त्यावेळेस मला खूप असं वेगळं काहीतरी वाटलं आणि जेव्हा मी इथल्या सगळ्या सरांसोबत संवाद साधला त्यावेळेस त्यांनी आम्हाला मेट्रोबद्दल आणि इथे जे काही लोकं असतात काम करणारी ते कसं वर्तमानपत्र बनवतात ह्याच्याविषयी आम्हाला माहिती भेटली. ॲट द लास्ट मिनिट मी इथे येते माझ्या मनात खूप भीती होती, पण जेव्हा मी इथे आले तेव्हा सगळ्यांसोबत संवाद साधला आणि मला खूप छान वाटले आणि इथे खूप काही गोष्टी नवीन शिकायलाही भेटल्या आणि त्यासाठी सकाळचे खूप मनापासून धन्यवाद आणि बालदिनानिमित्त इतका छान कार्यक्रम राबवल्याबद्दलही धन्यवाद. आम्हाला चान्स भेटला सकाळ प्रेसमध्ये यायचा आणि आम्हाला खूप माहिती मिळाली की पेपर प्रिंटिंग कसं होतं, पेपरमधले जे मेन आहे मेन न्यूज, सेकंड मेन न्यूज त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन भेटली आणि मेट्रोबद्दल पण खूप इन्फॉर्मेशन भेटली आणि आम्हाला इथे लिहायची पण संधी मिळाली. त्याच्यामुळे आमची क्रिएटिव्हिटी जे आम्हाला कळलं आणि आम्ही लिहू पण शकलो आणि आम्ही अजून लिहिण्याचा प्रयत्न करू. कसं काय पेपर लावतात हे आम्हाला समजलं, कोणते लेख कशा प्रकारे घ्यायचे, ते कशा प्रकारे वाचकांना आवडतील, कोणत्या प्रकारची चित्र लावायची, ती कुठे लावायची हे सर्व आम्हाला समजलं. आम्हाला खूप आनंद झाला या गोष्टीचा. पान लावताना आम्हाला एक समजलं की आम्हाला पान लावताना सर्वात महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत ह्या कशा आपण शिकू शकतो किंवा सरांकडून आम्ही आत्ता शिकून घेतो आहे, तर आम्हाला हा खूप आनंद झाला आहे आत्ता शिकताना आणि सर पण आम्हाला उत्तम प्रकारे मार्गदर्शन करत आहेत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.